भारतीताईंनी बोलताना सांगितलं दोन इंजिनचं सरकार आहे. भारतीताई तुम्ही माझे भाऊकी आहात, आता दोन इंजिनचं सरकार नाही, माझंही तिसरं इंजिन लागलंय त्याला. आता अर्थ मंत्रालय मला काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आणि त्याची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच आलो. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचं देखील कौतुक करतो. आज जगानी या गोष्टीची नोंद घेतलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, दादाजी भुसे, गिरीश महाजन, उदय सामंतजी, नीलमताई गोरे, नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, विधिमंडळातील माझे सहकारी ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, दिलीप बोरसे, दिलीपराव बनकर, डॉक्टर राहुल आहेर, सुहास कांदे, नितीन पवार, राहुल डिकलेस, सरोज आहिरे, हिरामण खोसकर, मोहम्मद इस्माईल, किशोर दराडे, सर्व उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या 15 तालुक्यातून आलेले सर्व लाभार्थी, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे माझे सहकारी सरपंच, इतर सर्व मान्यवर, तसंच शासनाचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वच अधिकारी वर्ग, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, अंगणवाडी सेविका, लाभार्थी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो, एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढे प्रचंड संख्येने आपण सगळेजण उभे आहात, उपस्थित आहात. खरं तर 15 तालुक्यातनं शासन आपल्या दारी, योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी हा एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महायुतीचं सरकार जात आहे. मुख्यमंत्र्यांचा अतिशय महत्वाचा हा कार्यक्रम. खरं तर लाभार्थ्यांना अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, चक्रा माराव्या लागतात, अधिकारी कधी कधी दाद देत नाही. थोडं बहुत ज्यांचा वशिला असतो त्यांना मदत होती, जो शेवटचा माणूस असतो त्याला मदत होत नाही. अशा प्रकारचं चित्र ज्यावेळेस केंद्रातल्या योजना असतात, राज्यातल्या योजना असतात, त्या आमच्या आदिवासी बिगर आदिवासी समाज बांधवांना मिळायला पाहिजे. आमच्या मागासवर्गीय, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके ह्या सगळ्या घटकाला मिळाल्या पाहिजे. ह्याच उद्देशाने हा कार्यक्रम घेतलाय. जवळपास तुमच्या माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये 112 त्या ठिकाणी शिबिरं झाली आणि 112 शिबिरामध्ये साधारण 11 लाखपेक्षा जास्त लोकांना ह्याचा फायदा मिळाला. काही जणांना आत्ता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं लाभ देण्याचा प्रयत्न झालेला आपण सगळ्यांनी पाहिला. हे सगळं करत असताना एक आपल्यावर थोडंसं संकट आलेलं आहे. सध्या 15 जुलै निघालेलं आहे, पावसाने ओढ दिलेली आहे, अजून सर्व दुर्पेरण्या झालेल्या नाहीयेत. माझ्या आदिवासी भागामध्ये जरा पाऊस बरा असल्यामुळे तिथं लावणी चालू झालेली आहे, पण इतर भागामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर धरणाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. हवामान खातं सांगतंय पाऊस चांगला पडेल, परंतु अजून भरपूर पाऊस, ज्याला म्हणतो साधारण आपल्या इथं 15 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. आपली गोदावरी खोऱ्यातली, नाशिक जिल्ह्यातली धरणं भरतात, नगर जिल्ह्यातली धरणं भरतात आणि नंतर ते पाणी आपल्या जायकवाडीला जातं आणि तिथून पुढे पुढचे बॅरेजेस देखील भरतात. ही पद्धत आहे. थोडं आपण काळजीत आहोत, आम्ही सगळेच जण काळजीत आहोत, परंतु हवामान खात्याने सांगितलंय 17 पासून पुन्हा पाऊस येईल. पांडुरंगाला प्रार्थना करतो, साकडं घालतो विठ्ठलाला की तशा पद्धतीनं दो दो पाऊस पडावा, कारण अजून काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. त्या देखील बाबतीमध्ये शासन विचार करतंय की याच्यातनं मार्ग कसा काढायचा. मी एक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं नाशिककरांना, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की कशाही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं तर महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. तुम्ही अजिबात एकटं वाटून घेऊ नका. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय कणखर अशा प्रकारचं नेतृत्व ते काम करतंय. उद्या त्याला काही मदत लागली तर तिथं देखील आम्ही लोक जाऊ आणि पंतप्रधानांना भेटून, तिथल्या वरिष्ठांना भेटून
आपण तशा प्रकारची मदत ही निश्चितपणे करून घेऊ शकतो। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तसा बघितलं तर देशाचा झपाट्याने विकास होतोय। जगभरात भारताची पत आणि प्रतिष्ठा वाढण्याचं काम होतंय आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या माझ्या भारतामध्ये अनेक सर्व राज्यामध्ये अनेक विकासाच्या योजना राबवण्यात येत आहेत। केंद्र सरकारच्या मदतीनं आपल्या राज्याच्या विकासाला एक आणखी गती देण्याचा प्रयत्न हा महायुतीचा निश्चितपणे आहे। कालच आपण सगळ्यांनी बघितलं असेल, आपण आपल्या आदिवासी बिगर आदिवासी भागामध्ये राहतो, एवढा आपला संबंध वर येत नाही, परंतु कालच देशाने चांद्रयान 3 प्रक्षेपण केलं। हे चांद्रयान मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची एक गरुड भरारी आहे। आपण उद्याच्या काळामध्ये एक महासत्ता म्हणून भारताची आगेकूच चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमचा माझा भारत पाठीमागे राहणार नाही याबद्दलची खबरदारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे। ही सगळी चंद्रयानची मोहीम यशस्वी व्हावी म्हणून भारतातल्या अंतराळ संशोधन संस्थेचे वैज्ञानिक असतील, अधिकारी आणि कर्मचारी असतील, या तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचं देखील कौतुक करतो। आज जगानी या गोष्टीची नोंद घेतलेली आहे हे देखील आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। नाशिक जिल्हा हा मिनी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो। आज मी उपमुख्यमंत्री विशेषतः अर्थमंत्रालय मला काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आणि त्याची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच आलो मी। वंदे भारत ज्याचा उल्लेख भारतीयांनी केला त्यांनी आलो, अतिशय उत्साहाने नाशिककरांनी माझं स्वागत केलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद। पण आम्ही काही नैतिक जबाबदारी घेऊन या सरकारमध्ये सामील झालो। इतके दिवस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं हे सरकार होतं, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील जाहीर झाला सामील झाला। यामध्ये भारतीताईंनी बोलताना सांगितलं 2 सरकार आहे। भारतीताई तुम्ही माझी भावकी आहात, आता 2 सरकार नाही, माझंही 3 इंजन लागलंय त्याला, त्याच्यामुळे 3 सरकार झालेलं आहे। त्याचा उल्लेख गडचिरोलीला आमच्या मुख्यमंत्र्यांनी केला, आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी तर त्रिशूळच काढला, त्याच्यामुळे त्यांनी वेगळ्या अँगलनी त्याच्याबद्दलचे सूतोवाच केला। एकंदरीत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याच्या करता कुठल्याही प्रकारे शेवटचा माणूस वंचित राहणार नाही। आणि जे महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रश्न, उद्योगधंदे येण्याचं काम असेल, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांना नोकरी देण्याचं काम असेल, शासन भरती करण्याचं काम असेल, माझ्या शेतकऱ्यांनी पिकवलेला मालाला चांगल्या प्रकारचा दर मिळण्याचं काम असेल, आज टोमॅटोला चांगला दर आहे, कांद्याचा दर थोडा बरा झालेला आहे, इतर पण वेगवेगळ्या फळांचा दर चांगला कसा राहील याबद्दलचा प्रयत्न आहे। कालच दुग्धविकास मंत्र्यांनी सांगितलं की माझ्या दुग्धविकास विभागाकडनं एक निर्णय घेण्यात आला की दुधाचा व्यवसाय करणारा माझा जो शेतकरी आहे त्याला 34 दुधाला भाव मिळाला पाहिजे। अशा पद्धतीनं माझ्या शेतकऱ्याचं कुटुंब चांगल्या प्रकारे चालावं, त्याला कुठली अडचण येऊ नये याच दृष्टिकोनातनं आपण पावलं उचलतोय आणि तशा पद्धतीनं पुढे आपली वाटचाल चाललेली आहे। एकंदरीतच काल खातेवाटपामध्ये नाशिक जिल्ह्यातले महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ साहेबांच्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाची जबाबदारी दिली आहे। खान्देशामधले जळगावचे अनिल पाटील यांना मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन ही जबाबदारी दिलेली आहे। सगळी जबाबदारी ज्या ज्या मंत्र्यांवर दिलेली आहे ती अतिशय नेटाने चांगल्या प्रकारे पार पाडण्याच्या करता, कुठेही जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण न करता, कुठेही कुठल्याही समाजाला घटकाला वंचित न ठेवता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करत राहू। राज्याच्या सर्व विभागांचा आणि प्रत्येक भागाचा समतोल विकास करण्याच्या करता मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री कटिबद्ध आहोत। अर्थमंत्री म्हणून नाशिकसह राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला मी त्या दोघांच्या मदतीनं निधी कमी पडून देणार नाही हा शब्द देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो। महाराष्ट्राचा विकास हाच अजेंडा आमचा सगळ्यांचा आहे आणि ह्याच्यातून
शेतकरी असेल, कष्टकरी असेल, सर्वसामान्य जनता असेल, तळमळीने काम करणारा आमचा कुणी कार्यकर्ता असेल, महाराष्ट्राच्या विकासासाठी देशाच्या भल्यासाठीच आम्ही पूर्वी देखील काम करत होतो आणि यापुढे देखील आम्ही काम करत राहणार आहे, ही देखील खात्री माझ्या नाशिककरांना मी या निमित्तानं देतो। शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या लाखो लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ हा घर बसल्या मिळतोय, याचा खरोखरीच समाधान आम्हाला सगळ्यांना आहे। या अभियानामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये मी ज्याचा उल्लेख सुरुवातीला केला की हेलपाटे मारणं, योजनांची माहिती घेणं, योजनांना लागणारी कागदपत्र गोळा करणं, गोळा केलेली कागदपत्र संबंधित कार्यालयामध्ये जमा करणं, अशा प्रकारचे उद्योग हे करावे लागणार नाही। माहिती नसल्यामुळे नागरिकांना सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही। आता मात्र शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून सरकार थेट गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम करतंय। माझा शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, दिव्यांग अनेक योजनांचा लाभ या अभियानातनं सहजासहजी मिळतोय, त्यामुळं सामान्य नागरिकांना श्रमाची आणि पैशाची आणि वेळेची त्यांची बचत होतीये, हे देखील आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। ही योजना इतकी चांगली आहे की शासन आपल्या दारी अभियान देशाला मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचं अभियान आहे। आजपर्यंत महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून अनेक चांगल्या चांगल्या योजने, रोजगार हमी योजना असेल, स्वच्छ आपलं महाराष्ट्राचं स्वच्छता अभियान असेल, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, संत तुकडोबा महाराज शहरी स्वच्छता अभियान, असे वेगवेगळे अभियान आपण राबवली आणि त्याचं कौतुक देशाने केलं आणि तो देशाचा कार्यक्रम झाला। उद्याच्याला कदाचित हा देखील या अभियानाला देशाचा कार्यक्रम म्हणून जर त्याची नोंद झाली तर तुम्ही काही अतिशयोक्ती वाटण्याचं काही कारण नाही। शासन आणि प्रशासन हे विकासाची दोन चाकं आहेत आणि या अभियानामुळे या चाकांना गती घेतलेली आहे, त्यामुळे राज्याच्या विकासाचा रथ यापुढे आणखीन वेगाने जाईल यामध्ये माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही। आम्ही सगळेजण मिळून नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचं काम असेल किंवा नाशिक अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्याला हा रेल्वे प्रकल्प 235 किलोमीटर लांबीचा आहे, तो महत्वाचा प्रकल्प आहे, ह्याच्यातनं कृषी आणि औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे, प्रवासांना प्रवास करण्याच्या करता मदत होणार आहे, माझ्या नाशिक जिल्ह्याच्या विकासाला ह्याच्यातून गती मिळणार आहे आणि अशा प्रकारचे जे जे महत्वाची कामं असतील ती सोडवण्याच्या करता किंवा नाशिकच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता जिल्ह्यातल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची राज्य सरकारच्या वतीनं सोडवणूक करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहील। यामध्ये ओझरचा विमानतळाचा विकास असेल, गावठाण भागामध्ये क्लस्टर योजना असेल, एसआरआयच्या योजना असतील, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या करता पार्श्वभूमीवर बाह्य रिंगरोडचा विकास असेल, शहराच्या भविष्यातील पाणी प्रश्न सोडवण्याचं किंवा पाण्याचं नियोजन करण्याचा प्रश्न असेल, वाहतूक आराखडा तयार करण्याचा प्रश्न असेल किंवा समृद्धी महामार्गाचा नाशिक ते मुंबई या कामाला लवकर गती देऊन ते काम देखील कसं पूर्ण करता येईल याकरता आमचा सगळ्यांचा विशेष प्रयत्न राहणार आहे आणि याकरता लागणारा आवश्यक तो निधी हा देखील देण्याच्या करता हे शासन कुठं कमी पडणार नाही। माझं नाशिक शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। गोदामाईला प्रदूषणाच्या विळख्यातनं सोडवण्याच्या करता काही महत्वाची पावलं उचलायची, कारण ह्या नाशिकला किंवा ह्या गोदावरी नदीला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पौराणिक मोठं महत्व आहे। गोदामाई सगळ्यांचंच भरण पोषण करते, मात्र गेल्या काही वर्षामध्ये आपल्या गोदामाईचा प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे आणि या विळख्यातनं गोदामाईला सोडवण्याच्या करता राज्य सरकार पुढाकार घेईल। इतर पण खूप महत्वाचे प्रश्न आहेत, ते पण सोडवण्याच्या करता आम्ही सगळेच जण इथं बसलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, इतर सर्व मंत्री या आमदारांच्या मदतीतनं ते काम करू। पायाभूत प्रकल्पाचा विकास कोणत्याही भागाचा करायचा असेल तर त्या भागात पायाभूत सुविधा ह्या दिल्या गेल्या पाहिजेत। नाशिक जिल्ह्याच्या विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्याच्या करता जिल्ह्यातल्या रस्त्यांचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेलं आहे आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक
गावं वाड्या पर्यंत रस्त्यापर्यंत जाळं निर्माण करण्याचा भर हा आमचा राहणार आहे। हे सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे सरकार तुमचं सरकार आहे आणि त्याच्यामुळं हे सरकार खऱ्या अर्थाने लोकांच्या करता काम करतंय। आम्ही सर्वजण एकजुटीनं राज्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय सर्व क्षेत्रात। भारतामध्ये तुमचं माझं महाराष्ट्र हे राज्य पहिल्या क्रमांकाचं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे। हे करण्याच्या करता आम्हाला जनतेची साथ हवी, जनतेचे आशीर्वाद हवेत, तुमचा भरभक्कम पाठिंबा हवा, अशा प्रकारचं पण आवाहन मी करतो। आज सकाळपासून अनेकांनी निवेदन मला दिलेली आहेत, त्या निवेदनामध्ये निश्चितपणे आम्ही सगळेजण लक्ष घालू। आपल्या इथं आदिवासी भाग पण मोठ्या प्रमाणावर आहे, त्या भागातले प्रश्न देखील वेगळे आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्याच भागातल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता आम्ही कुठं तसुभर देखील कमी पडणार नाही, याबद्दलची ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो। लाभार्थ्यांना विनंती करतो की बाबांनो, तुमचं कुटुंब तुमचा प्रपंच मार्गी लावण्याच्या करता हा लाभ राज्य सरकारने तुम्हाला दिलेला आहे, त्याचा नीट उपयोग करून घ्या। कुठेही चुकीचं गोष्ट करू नका, कुठेही व्यसनाच्या आहारी जाऊ नका। साधू संतांनी जो विचार मांडलेला आहे, संत तुकाराम महाराज तसंच संत माऊली अनेक संतांनी जो विचार मांडलाय, वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे, त्याच विचारांनी पुढे गेलं तर आपलं भलं होणार आहे, आपल्या मुलाबाळांचं भलं होणार आहे, कुटुंबाचं भलं होणार आहे। आपल्यातला एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये सहभागी झालो आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी जी कॅबिनेट केली त्याच्यामध्ये नारपारचं जे पाणी आहे पश्चिम भागामध्ये पडतं ते पूर्वेकडे वळवण्याच्या करता जवळपास 1,00,000 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम लागते। त्याही कॅबिनेटमध्ये अनेकांनी आपली आपली भूमिका मांडण्याचं काम केलं, परंतु खऱ्या अर्थाने माझ्या नाशिक जिल्ह्यातली धरणं भरण्याकरता, माझं जायकवाडी किंवा इतर मराठवाड्याला भरपूर पाणी मिळण्याच्या करता, बाबांनो हे पाणी वळवल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, त्याच्याकरता प्रशासकीय मान्यता देणं, त्याच्याकरता तातडीने निर्णय घेणं, त्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी उभा करणं आणि हे कामं खऱ्या अर्थाने गतीनं पूर्ण करणं, त्याच्यात सुरुवात झालेली आहे। परवा पण काही कोटी 400-500 कोटींच्या कामाला मंजुरी दिलेली आहे, अजूनही बाकीची कामं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताबडतोब ते पुढं आणा आणि त्याला आपण सगळेजण गती देऊया। पडणाऱ्या पावसाचा थेंब ना थेंब हा अडवला गेला पाहिजे, तो जिरवला गेला पाहिजे जमिनीमध्ये, त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीनं शेती केली पाहिजे। आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं भाषण झाल्यावर ज्यांना जो काही मोठा मोठा लाभ द्यायचा आहे तिथंही आम्ही जाणार आहे, परंतु मित्रांनो माझ्या नाशिक जिल्ह्याचा 15 तालुक्यातला शेतकरी अतिशय कष्टाळू आहे। नाशिकची द्राक्ष जगात प्रसिद्ध आहे, नाशिकची वाईन जगामध्ये प्रसिद्ध आहे, नाशिकमध्ये जी काही कांदा असेल, टोमॅटो असेल, इतर पिकं असतील, इतर फळं असतील, ही पण चांगला घेणारा माझा बहादूर शेतकरी आहे आणि त्याच्यामुळं आपली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देखील अडचणीमध्ये आहे, तिला देखील अडचणीतून बाहेर काढण्याच्या करता काय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची मदत घेता येईल, काय राज्य सरकारची मदत घेता येईल, काय ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्यातनं काय मार्ग काढायचा, कारण ही तुमच्या माझ्या नाशिक जिल्ह्याची एक आर्थिक अशा पद्धतीची नाडी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने पीक कर्ज देत असताना माझ्या शेतकऱ्याला मध्य मुदतीचं कर्ज, दीर्घ मुदतीचं कर्ज अशा प्रकारच्या योजना राबवत असताना ती बँकेचा आजपर्यंतचा नवलौकिक होता, परंतु त्याला काही कारणाने थोडासा डाग बसलेला आहे, तो डाग आपल्याला पुसून काढायचा आहे आणि राज्यातल्या ह्या अडचणीमध्ये असलेल्या बहुतेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ह्या पूर्व पदावर कशा येतील ह्याकरता देखील हे महायुतीचं सरकार हे निश्चितपणे निर्णय घेईल, याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि ज्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे त्यांनी त्या लाभाचा पुरेपूर फायदा घ्या। अण्णाभाऊ साठे महामंडळामधनं ज्यांना कर्ज मिळालेलं आहे त्याचं रिपेमेंट करायचंय, तुम्ही जर घेतलेलं कर्ज वेळेमध्ये परत केलं तर पुढच्यांना फायदा होणार आहे आणि काहींना तर
आपण 100% अनुदान दिलेलं आहे त्या त्या पद्धतीनं सगळ्यांनी वागा. ज्यांना मिळालेलं नाही त्यांनाही देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं लोकप्रतिनिधींच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल याबद्दलची खात्री देतो. माझ्या 15 तालुक्यातनं नाशिक शहरातनं प्रचंड संख्येने माझा लाभार्थी माझे बंधू भगिनी माझे बांधव इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.